अँड लव फ्रेंड्स. इंडियन आर्मीमध्ये एखाद्या सैनिकाला परमवीर चक्र मिळणे ही फार मोठी अभिमानाची गोष्ट असते. भारत देशाच्या रक्षणार्थ सदैव झटणाऱ्या सैनिकांसाठी परमवीर चक्र हे सर्वात मोठे मानचिन्ह आहे. ते पदक मिळवणे म्हणजे कोणत्याही सैनिकासाठी सर्वोच्च अभिमानाची गोष्ट आहे. एखाद्या सैनिकाला हे परमवीर चक्र त्याने गाजवलेल्या शौर्याच्या आधारावर दिले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, या परमवीर चक्राचे डिझाईन कोणी तयार केले आहे? या प्रश्नाचे उत्तर ऐकून तुमची छाती अभिमानाने फुलल्याशिवाय राहणार नाही. कारण परमवीर चक्राचे डिझाईन तयार करणारी एक भारतीय महिला होती आणि त्या स्त्रीचं नाव होतं सावित्री खानोलकर. सावित्री खानोलकर या मूळच्या मराठी नव्हत्याच. त्यांचा जन्म 20 जुलै 1913 रोजी स्वित्झर्लंडमध्ये एका हंगेरियन कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव इव मॅनेयेडे मारोस हे होते. वयाच्या 16व्या वर्षी इव यांची विक्रम खानोलकर यांच्याशी भेट झाली. विक्रम खानोलकर हे मराठी कुटुंबामध्ये जन्मले होते. ते भारतीय लष्करामध्ये एक मोठे अधिकारी होते आणि इंग्लंडमध्ये रॉयल मिलिटरीचे प्रशिक्षण घेत होते. पुढे काही भेटींमध्येच इव आणि विक्रम यांचे संबंध जुळले. परंतु त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली नाही, कारण त्यांच्या वयामध्ये आणि संस्कृतीमध्ये खूप फरक होता. मात्र काही वर्षांनी 1932 इव भारतामध्ये आल्या आणि तिने विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर सावित्री खानोलकर हे मराठमोळे नाव त्यांनी स्वीकारले. युरोपियन पार्श्वभूमीतून आल्या असूनही त्यांनी भारतीय संस्कृतीशी जुळवून घेतले. त्यांनी शाकाहार आत्मसात केला. हिंदू प्रथा त्या पाळू लागल्या. लोकसाहित्य, नृत्य, चित्रकला आणि संगीत यांसारख्या शास्त्रीय कलांमध्ये त्यांनी नैपुण्य मिळवले. एवढेच नाही तर त्या अस्खलित हिंदी, मराठी आणि संस्कृतही बोलू शकत होत्या. हिंदू पौराणिक ग्रंथांचे आणि भारताच्या इतिहासाचे त्यांनी सखोल ज्ञान घेतले होते. परमवीर चक्र बनवणाऱ्या मेजर जनरल हिरालाल अटल यांनी सावित्री खानोलकर यांचे हेच ज्ञान लक्षात घेऊन त्यांना परमवीर चक्राचे डिझाईन बनवण्यास सांगितले. त्यानुसार सावित्री यांनी हिंदू पुराणातील ऋषी दधीची यांच्या कथेपासून प्रेरणा घेऊन मेडलचे डिझाईन तयार केले. ऋषी दधीची यांनी इंद्र वज्र निर्माण करण्यासाठी आपल्या अस्थींचे दान केले होते. सावित्री यांनी बनवलेल्या डिझाईनमध्ये पदकाला जोडण्यासाठी एक जांभळी रिबीन आहे आणि पदकावर इंद्र वज्राच्या 4 प्रतिकृती आहेत, ज्या ऋषी दधीची यांनी केलेल्या समर्पणाचे प्रतीक आहेत आणि मध्यभागी अशोक स्तंभ आहे. योगायोगाने त्यांनी डिझाईन केलेले प्रथम परमवीर चक्र त्यांचा जावई मेजर सोमनाथ शर्मा यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आले होते. पायलटचा परवाना मिळवणाऱ्या सावित्री खानोलकर या पहिल्या भारतीय महिला होत्या. जालंधरच्या उत्तर भारतीय फ्लाइंग क्लबमधून त्यांनी हा परवाना मिळवला होता. 1952 त्यांचे पती विक्रम खानोलकर यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी समाजकार्यात आपले लक्ष केंद्रित केले. 1990 मृत्यूला कवटाळेपर्यंत त्यांनी हा समाजकार्याचा वसा काही केल्या सोडला नव्हता. तर फ्रेंड्स, ही होती सावित्री खानोलकर यांची माहिती, ज्यांनी आपल्या देशाचे परमवीर चक्र बनवले होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.